डॉक्टर महेंद्र पटेल एसपीडीएम महाविद्यालयामध्ये राज्यशास्त्राचा प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे आज आपण टी वाय बी एला पाश्चिमात्य राजकीय विचारवंत नावाचा जो पेपर आहे या पेपरमधलं मार्क्स नावाचं जे प्रकरण आहे या कार्ल मार्क्स नावाच्या प्रकरणामध्ये जे वस्तुनिष्ठ प्रश्न विद्यापीठाच्या ज्या परीक्षा आहेत या विद्यापीठाच्या परीक्षेला येऊ शकतात त्या वस्तुनिष्ठ प्रश्नांची चर्चा आज आपण करणार आहोत तर मार्क्सशी संबंधित ज्या संकल्पना आहेत त्याच्यावर विद्यापीठाच्या परीक्षेमध्ये पुढील प्रकारचे प्रश्न येऊ शकतात सर्वात पहिला प्रश्न आहे शास्त्रीय समाजवादाचा जनक जनकटिंबटिंब यांना ओळखले जाते किंवा म्हटले जाते चार पर्याय आहेत रॉबर्ट ओवेन डरखिम कार्ल मार्स आणि फुरियर तर याचं उत्तर आहे कार्ल मार्स यांना शास्त्रीय समाजवादाचं जनक म्हटलं जात दुसरा प्रश्न आहे की कार्ल मार्कचा जन्म कोणत्या देशात झाला इंग्लंड जर्मनी फ्रान्स रशिया तर याचं उत्तर आहे ब जर्मनी कारण मार्कचा जन्म जर्मनीमध्ये झाला खालील कोणत्या विचारवंताने भांडवलशाहीचं शास्त्रशुद्धपणे विश्लेषण केलं आहे रुसो कार्ल मार्क्स आणि लॉस्की तर याचं उत्तर आहे कार्ल मार्क्स नावाचा जो विचारवंत आहे त्याने भांडवलशयाच अत्यंत शास्त्रशुद्ध पद्धतीने विश्लेषण केलं आहे कोणत्या दोन तत्वज्ञानांनी मार्क्सवादाची मुख्य संकल्पना विकसित केली आहे मार्स आणि एंगल्स मार्क्स आणि अरिस्टॉटल एंगल्स आणि हॉल्टेर प्लेटो आणि मार्स तर मार्क्स आणि एंगल हे जे दोन विद्वान आहेत या दोन विद्वानांनी मार्क्सवादाची बैठक घातलेली आहे पुढचा प्रश्न आहे कार्ल मार्क्सने राज्यकर्त्या वर्गासाठी कोणता शब्द वापरलेला आहे सर्वहारा हारा भुजवा एकाधिकार शाहीवादी का जमीनदार तर त्याचं उत्तर आहे ब राज्यकर्त्या वर्गासाठी भ्रुजवा हा जो शब्द आहे हा मार्क्सने वापरलेला आहे टिंबट कोणत्या देशाने सर्वप्रथम साम्यवादाच्या राजकीय आराखड्याचा स्वीकार केला होता फ्रान्स इंग्लंड रशिया आणि चीन तर याचं उत्तर आहे क कर रशिया कारण एकोणावीसशे सतरा मध्ये रशियामध्ये साम्यवादी विचारांच्या आधारावर क्रांती जी आहे ती क्रांती झालेली दिसून येते वर्ग संघर्षाच्या सिद्धांतावर खालीलपैकी कोण विश्वास व्यक्त करतो मॅकॅव्हॅली प्लेटो रुसो कार्ल कार्लमार्स तर वर्ग संघर्षाचा जो सिद्धांत आहे या सिद्धांताची मांडणी कार्ल कार्लमार्स यांनी केलेली आहे मानव जातीचा इतिहास हा वर्ग संघर्षांनी भरलेला आहे हे विधान कोणी केलेलं आहे लॉस्की टीएस ग्रीन कार्ल मार्क्स आणि रुसो तर याचं उत्तर आहे की हे मार्गचं सुप्रसिद्ध विधान आहे की संपूर्ण मानव जातीचा इतिहास हा वर्ग संघर्षांनी भरलेला आहे जगातल्या कामगारांनो एक वा असा संदेश किंवा असं कोणी म्हटलं आहे तर मॅक्या व्हॅली मार्क्स रुसो आणि प्लेटो तर याचं जे उत्तर आहे याचं उत्तर सुद्धा कार्ल मार्क्स आहे कारण कार्ल ने जगातल्या कामगारांना एक होण्याचं आवाहन केलं होतं मार्क्सवादात खालीलपैकी कोणत्या घटकाचा समावेश नाही अतिरिक्त मूल्य सिद्धांत ऐतिहासिक भौतिकवाद निसर्गावस्थेचा सिद्धांत वर्ग संघर्ष तर निसर्गावस्थेचा सिद्धांत हा मार्क्सवादामध्ये समाविष्ट नाही कारण निसर्गावस्थेबद्दलचे विचार हे करारवादी विचारवंत आहेत यांच्यामध्ये त्यांचा समावेश आहे कार्ल मार्क्सने खालीलपैकी कोणती संकल्पना हे गेलकडून घेतली होती द्वंद्वात्मक भौतिकवाद सिद्धांत राज्यविरित समाज संकल्पना अतिरिक्त मूल्य सिद्धांत आणि वर्ग संघर्ष सिद्धांत तर त्याचं उत्तर आहे द्वंद्वात्मक भौतिक वादाची जी कल्पना आहे ती हेगेल कडून मार्सने घेतलेली होती मार्क्सने आपल्या ऐतिहासिक भौतिकवाद सिद्धांतात टिंबटिंब संकल्पनेला मध्यवर्ती स्थान दिलंय चैतन्य मन आत्मा आणि भौतिक वस्तू तर याचं उत्तर आहे भौतिक वस्तू कारण मार्स हा जडवादी होता म्हणून त्याने पारलौकिक गोष्टीवर विश्वास व्यक्त केला नाही तर भौतिक वस्तूला अंतिम सत्य त्याने मांडलेला आहे मार्सने प्रसिद्ध केला होता अठराशे सत्तेचाळ अठराशे अठ्ठेचाळ अठराशे एकोणपन्नास अठराशे पन्नास तर याचं उत्तर आहे अठराशे अठ्ठेचाळीस मध्ये त्यांनी हा जो ग्रंथ आहे हा ग्रंथ प्रसिद्ध केला होता पुढचा प्रश्न मार्क्सने वस्तूच्या उत्पादनातील टिंबटिंब घटकाला सर्वाधिक महत्व दिलं भांडवल जमीन श्रम आणि व्यवस्थापन हे चारही घटक वस्तूच्या उत्पादनामध्ये महत्वाचे असतात पण मार्क्सने श्रम या घटकाला जास्त महत्व दिलेलं दिसून येत जर्मनी पुरता विचार करणारा मार्क्स टिंबटिंबमुळे विश्वाचा अर्थ लावून क्रांतिकारी विचार मांडू लागला रॉबर्ट एंगल्स की फोरियर्स तर याचं उत्तर आहे एंगेल्स यांच्यामुळे जर्मनी पुरता विचार करणारा मार्क जो आहे तो विश्वाचा बद्दल क्रांतिकारी विचार मांडू लागला कार्ल मार्क्स यांनी टिंबटिंब जगप्रसिद्ध ग्रंथ लिहिला आहे लिबर्टी रिपब्लिक दास कॅपिटल सोशल कॉन्ट्रॅक्ट तर याचं उत्तर आहे कार्ल मार्क्स यांनी दास कॅपिटल नावाचा एक जगप्रसिद्ध ग्रंथ जो आहे तो ग्रंथ लिहिलेला आहे पुढचा मुद्दा मार्चच्या दोन द्वंद्वात्मक भौतिकवाद सिद्धांतावर टिंबटिंब विचारवंताचा प्रभाव आहे रुसो जेरेमी बेंथम कांट आणि हेगेल तर याचं उत्तर आहे मार्चच्या द्वंद्ववाद जो सिद्धांत आहे याच्यावर हेगेल नावाचा विचारवंत जो आहे त्याचा खूप मोठा प्रभाव दिसून येतो मार्चच्या विचारांचा मूळ आधार टिंबटिंब सिद्धांत टिंब आहे अतिरिक्त मूल्य राज्यविषयक वर्ग संघर्ष सिद्धांत की द्वंद्वात्मक भौतिकवाद तर मार्चच्या संपूर्ण सिद्धांताची पायाभरणी ही द्वंद्वात्मक भौतिकवादावर आधारलेली आहे कारण मार्क्सने आपलं उत्तर आयुष्य टिंबटिंब देशात वास्तव्य केलं होतं जर्मनी फ्रान्स ब्रिटन आणि बेल्जियम तर मार्च जरी जर्मनीचा असला तरी त्याचं उरलेलं बाकीचं आयुष्य जे आहे उत्तर आयुष्य जे आहे त्याने इंग्लंडमध्ये त्याने हे केलेलं आहे मार्चच्या विचाराच्या आधारावर टिंबटिंब देशात क्रांती झाली होती जर्मनी फ्रान्स ब्रिटन आणि रशिया तर याचं उत्तर आहे रशियामध्ये एकोणाशे सतरामध्ये मार्क्सवादी विचाराच्या आधारावर लेनिन यांनी क्रांती घडून आणली होती मार्सला वैचारिक आणि कौटुंबिक पातळीवर मदत करणारा मित्र टिंबटिंब होता रॉबर्ट ओएम डरखिम एंगेल्स आणि फोरियर्स तर एंगेल्स हा मार्सचा जो मित्र होता त्याने कौटुंबिक पातळीवर आणि बौद्धिक पातळीवर मार्सला मदत केली होती कार्ल मार्स पूर्वीच्या समाजवादी विचारवंतांना टिंबटिंब नावाने संबोधलं जातं सपनाळू समाजवादी क्रांतिकारी समाजवादी उत्क्रांती समाजवादी ऐतिहासिक समाजवादी तर याचं उत्तर आहे स्वप्नाळू समाजवादी मार्क्स पूर्व जे समाजवादी आहेत त्यांना स्वप्नाळू समाजवादी या नावाने ओळखलं जातं मार्सने विकासाचे टिंबटिंब हे दोन प्रकार सांगितले आहेत विकसित अविकसित मात्रात्मक गुणात्मक विकसित मागासलेला मात्रात्मक वैयक्तिक तर मार्सने विकासाचे दोन प्रकार सांगितले आहेत मात्रात्मक विकास आणि गुणात्मक विकास पुढचा प्रश्न आहे मार्चच्या द्वंद्ववाद सिद्धांतावर टिंबटिंबवर भर दिलेला आहे शांतता समन्वय संघर्ष आणि विचार विनिमय तर याचं उत्तर आहे संघर्षावर त्यांनी अति भर दिलेला आहे कारण मार्चच्या संपूर्ण विचारधारामध्ये संघर्षाला अत्यंत महत्वाचं स्थान आहे पुढचा प्रश्न आहे की मार्क्सने इतिहासाचे टिंबटिंब घटकाच्या आधारावर विश्लेषण केलं आहे आर्थिक राजकीय सांस्कृतिक आणि शैक्षणिक तर याचं उत्तर आहे मार्क्सने आर्थिक घटक जो आहे या आर्थिक घटकाच्या आधारावर इतिहासाचं विश्लेषण केलेलं आहे पुढचा विषय आहे मार्क्सने इतिहासाचे टिंब टिंब टप्पे सांगितले आहेत तीन चार पाच सहा तर याचं उत्तर आहे मार्क्सने इतिहासाचे सहा टप्पे जे आहेत ते सहा टप्पे सांगितले आहेत पुढचा प्रश्न आहे मार्क्सच्या ऐतिहासिक भौतिकवादातील टिंब टिंब टप्प्याला शेवटचा टप्पा मानतो सामंतशाही गुलामगिरीची अवस्था भांडवलशाही आणि साम्यवाद तर याचं उत्तर मार्सची भौतिकवादामधली जी अंतिम अवस्था आहे तिचं नाव त्यांनी साम्यवाद असं सा ठेवलेलं आहे मार्स जगाचा इतिहास हा टिंब टिंबनी भरलेला असं मानतो युद्धाने की वर्ग की वर्ग की वर्ग कि वर्ग संघर्षाने कि वर्ग समन्वयाने कि वर्ग विरहित तर याचं उत्तर आहे मार्स असं मानतो की संपूर्ण जगाचा इतिहास हा वर्ग संघर्षाने भरलेला आहे आर्थिक विषमतेच्या आधारावर मार्सने टिंबटिंब वर्ग निर्माण झाल्याचे मानतो म्हणजे किती वर्गने आर्थिक विषमतेच्या आधारावर मार्सने किती वर्ग निर्माण केले दोन तीन चार पाच तर याचं उत्तर आहे आर्थिक विषमतेच्या आधारावर मार्क्स दोन वर्ग करतो इतिहासाच्या प्रत्येक अवस्थेमध्ये हॅव आणि हॅव नॉट असे दोन वर्ग त्याने तयार केलेले आहेत मार्चच्या राज्यविषयक विचार टिंबटिंब सिद्धांताच्या जवळ जाणारे आहे उदारमतवाद अराज्यवाद उपयुक्तवाद सर्वंकषवाद तर याचं उत्तर आहे आराज्यवाद अ जे आहे त्या अराज्यवादावर मार्सने राज्याला टिंबटिंब प्रकारची संस्था मानले कल्याणकारी उपयोगी शोषणकारी कि तर याच उत्तर आहे मार्सने राज्याला शोषणकारी संस्था जी आहे ती शोषणकारी संस्था ही मानलेली आहे मार्चच्या अतिरिक्त मूल्याच्या सिद्धांतावर टिंबटिंब विचारवंताचा प्रभाव आहे ऍडम स्मिथ रिकार्डा हेगेल कि केन्स तर त्याचं उत्तर आहे मार्चच्या अतिरिक्त मूल्य सिद्धांतावर रिकार्ड नावाचा अर्थशास्त्र आहे अर्थशास्त्रज्ञ होता त्याचा प्रभाव दिसून येतो मार्सने धर्माला टिंब टिंब म्हटले आहे अफूची गोळी औषधाची गोळी कळू गोळी साधी गोळी तर याचं उत्तर आहे मार्स धर्माला अफूची गोळी मानतो जसं अफूची गोळी घेतल्यानंतर माणसाला नशा येते तसं धर्म माणसामध्ये नशा निर्माण करतो असं मार्क्सला वाटतं पुढचा प्रश्न आहे की मार्सने संक्रमण काळात टिंबटिंब वर्गाच्या हुकुमशाहीला महत्व देतो सैनिक व्यावसायिक कामगार भांडवलदार तर याचं उत्तर आहे की संक्रमण काळामध्ये कार्ल मार्क्स क्रांतीनंतरची जी अवस्था आहे तिथं कामगारांच्या हुकुमशाहीला महत्व देतो साम्यवादी अवस्थेत टिंबटिंब समाजाची स्थापना होईल असं मार्क्सला वाटतं समाजविरहित संस्था विरहित राज्य विरहित की संपत्ती विरहित तर याचं उत्तर त्यांनी सांगितलंय की संपत्ती विरहित जे आहे ते संपत्ती विरहित समाजाची स्थापना होईल मार्चच्या मते कामगाराने केलेले प्रत्यक्ष काम आणि त्याला मिळणाऱ्या मजुरीतल्या फरकाला टिंबटिंब म्हटलं जातं अतिरिक्त मूल्य वाढीव मूल्य वास्तव मूल्य कि पगार मूल्य तर ही अतिरिक्त मूल्याची मार्क्सने केलेली व्याख्या आहे की कामगाराने केलेले काम आणि त्याला मिळणाऱ्या मजुरीतले फरकाला तो अतिरिक्त मूल्य असं म्हणतो कामगार वर्गाच्या हुकुमशाहीचा अंतिम ध्येय टिंबटिंबची स्थापना आहे लोकशाही समाज भांडवलशाही समाज साम्यवादी समाज परंपरागत समाज तर याचं उत्तर आहे साम्यवादी समाज पुढचा मुद्दा जो आहे तो पुढचा मुद्दा आहे की भांडवलशाही जी आहे भांडवलशाहीने भांडवलशाही व्यवस्था जी आहे त्या भांडवलशाही स्वतः आपल्या विनाशाला जबाबदार आहे हे विधान कोणी केलं आहे कार्ल मार्स रुसो बेंथम आणि लॉस्की तर याचं उत्तर आहे हे विधान कार्ल मार्क्स यांनी केलेलं आहे आणि शेवटचा जो प्रश्न आहे तो शेवटचा प्रश्न आहे की खालीलपैकी कोणता विचारवंत नव मार्क्सवादी म्हणून ओळखले जातात गार्गी लुकाच अँटीनोग्राम ची हार्बर्ट मार्क्यूज आणि सर्व तर याचं जे उत्तर आहे ते याचं उत्तर आहे वरीलपैकी सर्व हे याचं उत्तर आहे तर या पद्धतीने विद्यापीठाच्या परीक्षेमध्ये किंवा स्पर्धा परीक्षेमध्ये कार्ल मार्क्स बद्दल प्रश्न येऊ शकतात याची चर्चा आपण प्रस्तुत व्हिडिओमध्ये केलेली आहे माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझं चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचा बटन दाबा जेणेकरून माझ्या येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला प्राप्त होईल